आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुलभ दरातील शेती अवजारे खरेदीला मोठी गर्दी. मांगुर येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं उपक्रम. निपाणी तालुक्यातील मांगुर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी बंधूंसाठी सुलभ दरात शेती अवजारे वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. या कॅम्पचे उद्घाटन साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीपराव जाधव, ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कॅम्पमध्ये चार्जिंग तसेच हँडल टू इन वन पंप, पहार, टिकाव, खोरी, पाटी, ऊस तोडणी, कोयता, ताडपत्री, चारा कटिंग वेती, सायकल कोळपा, नारळ सोलणी, भात कापणी खुरपी, उदळ, खोरे, प्लास्टिक फावडे, खते पेरणी पहार इत्यादी शेती अवजारे सुलभ दरात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. या प्रसंगी बोलताना पिंटू पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना लागणारी विविध अवजारे मिळवण्यासाठी विविध कागदपत्रे गोळा करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागतं, पण तसे न होता त्यांना सुलभ दरात ही अवजारे गावातच मिळावीत यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निपाणी मतदारसंघात या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील जळणे, ग्रामपंचायत सदस्य अण्णा सोजळणे, आप्पासो पाटील, सचिन बोदले, कुमार बन्ने, रमेश जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगुरहून तानाजी बिरनाळे. हे फक्त मांगुर गावात चालू आहे का आजूबाजूच्या निपाणी भागात? निपाणी भागात आहे.